नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरणचं उत्तर चालू आहे आपलं अपूर्णांकावरील क्रिया म्हणजे ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन या प्रकरणात आता आपण सहावा व्हिडिओ पाहतोय. या व्हिडिओमध्ये आता आपल्याला काय शिकायचं आहे तर मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स म्हणजेच अपूर्णांकांचा गुणाकार. आता अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी तुम्ही 5वी 6वीत शिकलेले आहात, त्याच्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे मिक्स्ड नंबरची बेरीज आणि वजाबाकी आपण या इथेच शिकलेलो आहोत. आता आपल्याला गुणाकार आणि याच्यानंतर भागाकार शिकायचे. तर आता हा गुणाकार कसा करतात ते आपण पहिल्यांदा आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊ. एक उदाहरण दिले आपल्याला बघा, 3/5 मल्टीप्लाय 1/2 म्हणजे 3/5 × 1/2. आता पहिल्यांदा हा आयत आहे, या आयतावरून आपण काय करूया, या आयताचे काय करूया, 3 भाग घेऊया 5 पैकी. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा अगोदर 5 भाग करावे लागतील. वी हॅव टू टेक व्हर्टिकल लाईन्स अँड मेकिंग अ 5 इक्वल पार्ट्स. मी काय करतो पहा, 5 उभे रेषा ओढतो, पाहिजे आपण 5 समान भाग केलेत, यापैकी किती भाग पाहिजे आपल्याला, 3 भाग. मग या 3 भाग मी पहिल्यांदा रंगवतो, याचे 1, 2, 3. आता 1, 2 and 3 पार्ट आपण घेतलेत आउट ऑफ 5. आता पुन्हा त्याच्या त्यापैकी 2 भागापैकी 1 घ्यायचे, म्हणजे पुन्हा आता आपल्याला याचे काय करावं लागेल, समान 2 भाग बनवावे लागेल, त्यातला 1 भाग रंगवावा लागेल, म्हणजे 1 भाग घ्यावा लागेल. मग आता याचे पुन्हा 2 भाग रंगण्यासाठी उलटे हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे आडवी रेषा काढून या आयताचे पुन्हा समान 2 भाग बनवू. आता पहा मी तर आता यापैकी आपल्याला किती भाग हवा आहे, 1 भाग आपल्याला रंगवायचा आहे. मग आता 1 भाग आपण घेऊया, मग आता हा वरचा एक किंवा खालचा एक कोणता एक भाग आपण रंगवूया. समजा मी खालचा भाग रंगवतो, आता जर तुम्ही निरीक्षण केलं तर आकृतीमधला हा आपला 1 भाग आहे 2 पैकी आणि हे 3 भाग आहेत, हे टोटल जे आहेत हे 3 भाग आहेत 5 पैकी. मग आता आपल्याला 3/5 आणि 1/2 यांचा गुणाकार यातला नक्की कोणता, तर जे भाग 2 वेळा रंगवले गेले आहेत तो म्हणजे याचा गुणाकार. म्हणजे बघा, हा हे जे भाग आहेत हा 1/2 सुद्धा आहे आणि हेच भाग 3/5 सुद्धा आहेत. मग आता पहा वेगळा भाग कोणता झाला, हे जे तुम्हाला दिसतंय पहा, हा एवढा जो भाग आहे हा भाग आपला गुणाकार आहे 3/5 × 1/2 चा. मग नक्की तो किती भाग आहे बघा, आता आपण जर आकृती निरीक्षण केलं तर एकूण किती भाग झाले आकृतीचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 भाग झाले. 10 भागापैकी हे किती भाग आहेत, 1, 2 आणि 3, म्हणजे 3/10 भाग आले. आता हे गुणाकार कसा झाला आपण थोड्या वेळात बघूया, अगोदर अजून एक उदाहरण घेऊया, मग ह्या गुणाकारात नक्की काय संबंध आहे तो समजून घ्या. इथं काय करायचे आपल्याला, 4 भाग घ्यायचे 5 पैकी. मग पहिल्यांदा मी 4 भाग करतो पहा, सॉरी 5 भाग आहेत 4 पैकी, 5 भाग करतो मी पहिल्यांदा, 5 भाग कसे येतील याचे. मग आता या ठिकाणी आपल्याला 5 भाग केले, आपण त्यातले किती भाग रंगवायचे, 1, 2, 3, 4 भाग रंगवायचे. तुम्ही हे 4 भाग रंगवतो पहा, आता पुन्हा याच आकृतीचे 3 भाग बनवायचे आणि त्यापैकी 2 घ्यायचे. 3 भाग बनवण्यासाठी मी पुन्हा आडव्या रेषा घेतो, म्हणजे 3 भाग होतील आपल्याकडे. आता
आता यात एक दोन तीन भाग येईल, त्यापैकी किती भाग हवेत आपल्याला? दोन. आता दोन भाग आपण रंगवूया, त्यासाठी आता वरचे दोन भाग रंगवतो मी. आता यामध्ये दोन रंगामध्ये किंवा दुहेरी रंगलेला भाग कुठला आहे पाहूया आपण. पहा हा जो भाग आहे हा दोन्ही वेळा रंगला, म्हणजे 4/5 मध्ये आणि 2/3 मध्ये. मग आता आपला हा जो आहे तो गुणाकार आहे. कुणाचा? 4/5 × 2/3 चा. किती आला पाहूया. आता एकूण भाग किती झाले पहा आकृतीचे. आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आठ भाग दोन रंगामध्ये. किती पैकी आठ आहेत पहा, वरचे 1, 2, 3, 4 आणि चार भाग किती वेळा आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 एकूण भाग टोटल पाठ झाले पहा. 3 × 5 = 15 15 पैकी 8 भाग आले. आता तुम्ही जरा आपण जे गुणाकार केले त्यांचं निरीक्षण करा. अंशाला जी 3 संख्या मिळाली आणि छेदाला 10 मिळाली, या अंश छेदाचा या अंशांशी छेदाशी काय संबंध लागतोय का पाहूया आपण. आता 3 आणि 1 × 3 मिळाले, मग पहा 3 × 1 = 3 आणि 5 × 2 = 10 म्हणजेच अंशांचा जो गुणाकार आहे तो अंशाला मिळाला आणि छेदाचा जो गुणाकार आहे तो छेदाला मिळाला. इथं कसं झाले का पहा, 4 × 2 = 8 आहे, इथं 8, 5 × 3 = 15 इथं 15 आहे. म्हणजे जेव्हा आपण अपूर्णांकांचे गुणाकार करतो तेव्हा प्रॉडक्ट ऑफ न्यूमरेटर इज ऍट द न्यूमरेटर अँड प्रॉडक्ट ऑफ डिनॉमिनेटर इज ऍट द डिनॉमिनेटर. म्हणजे अंशांचा गुणाकार अंशस्थानी मिळतोय आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी मिळतोय. मग याप्रमाणे आपण कोणताही गुणाकार करायचा असेल तर काय करावं लागेल, अंशांचा गुणाकार करायचा तो अंशाला लिहायचा, छेदांचा गुणाकार करायचा तो छेदाला लिहायचा. म्हणजेच कसं येईल पहा, इथं काय येईल डायरेक्ट, मग तुम्ही प्रत्येक वेळी अशा आकृती करत बसायची गरज नाही. आपल्याला कळालंय की अंशांचा गुणाकार अंशाला येतो आणि छेदांचा गुणाकार छेदाला येतो. मग याने आपलं काय लिहिता येईल, इथं काय येणार 7 × 1, इथे येईल 5 × 4 म्हणजे 7 × 1 = 7, 5 = 20 असा सोप्पा गुणाकार आपल्याला सोप्या दिनून लिहिता येईल. इथं काय लिहिता येईल पहा, ऍट द न्युमरेटर 6 × 2 = 2, ऍट द डिनॉमिनेटर 7 × 5, 6 × 2 = 12, 7 × 5 = 35. इथं काय येईल बघा, न्युमरेटरला 5 × 4, डिनॉमिनेटरला 9 × 9, 5 × 4 काय येईल आपलं 20, 9 × 9 = 81. याच पद्धतीने या उदाहरणामध्ये अंशस्थानी काय येईल पहा, 4 × 2 येईल, छेदस्थानी 11 × 7 येईल आणि उत्तर काय येईल, 4 × 2 = 8, 11 × 7 = 77. इथंही पहा 9 × 7 आणि 7 × 8. आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये तुम्ही निरीक्षण केलं असेल पहा, अंशाच्या संख्या छेदाच्या संख्या पूर्णपणे भिन्न आहेत, त्या एका पाड्यात येत नाहीत किंवा भाग लागण्यासारखे नाहीत, त्यामुळे आपण इथं भाग लावणार. पण इथं जर उदाहरण पाहिलं तर अंशाला सुद्धा 7 आहे आणि छेदाला सुद्धा 7 आहे. मग अंश आणि छेदाला जर समान संख्या असेल किंवा एकाच पाड्यातील असेल आपण त्यांना भाग लावू शकतो. म्हणजे इथं 7 ला 7 ने भाग लागू शकतोय, 7 × 7 आणि 7 × 7 म्हणजे इथं 7 ला 7 भाग लागून गेला. म्हणजे राहिलं काय फक्त 9 × 9 आणि 8 × 8. मग काही उदाहरणामध्ये जर असं संक्षिप्त रूप देता येत असेल, भाग जात असेल तर भाग लावायचा, गुणाकार करून जरी भाग लावला तरी सुद्धा चालतो. एखाद्यानं हे उदाहरण 9 × 7 = 63 केलं आणि 7 × 8 = 56 केलं, तर पुन्हा पहा या दोन संख्या 63 आणि 56 कुठल्या पाड्यातला आहेत, 7 × 9 = 63 आणि 7 × 8 = 56. पुन्हा तुम्ही याला Ⅽ / Ⅽ करून 7 × 9 = 63 आणि 7 × 8 = 56 असं सुद्धा लिहू शकता. म्हणजे डायरेक्ट भाग लावा किंवा गुणाकार करून पुन्हा कोणत्या पाड्यातल्या संख्या किंवा कोणाच्या समान पटीतल्या त्या संख्येने तुम्ही भाग लावू शकता. अजून काही दोन उदाहरण आपण पाहूया या स्वरूपाची, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. पहा पुस्तकामध्ये दोन उदाहरण दिले सराव संच 12 मध्येच, 5/6 × 6/5 आणि अजून एक उदाहरण आहे पहा, 6
छेद 17 गुणिले 3 छेद 2 तो या उदाहरण पहा काय 5 गुणिले 6 आणि 6 गुणिले 5 आता इथं पहा इथं 6 आहे इथं 6 आहे इथं 5 आहे इथं 5 आहे म्हणजे 6 ला 6 ने भाग लागतोय 5 ला 5 ने भाग लागतोय 6 1 6 6 1 6 5 1 5 5 1 5 राहिले काय 1 1 1 आणि 1 1 1 किंवा तुम्ही गुणाकार जर केला 5 6 30 येईल 6 5 30 येईल 30 ला 30 ने भागले की पुन्हा भागाकार किती आला 1 च आला 1 छेद 1 म्हणजे 1 किंवा 30 छेद 30 म्हणजे 1 म्हणजे गुणाकार करून भागा किंवा गुणाकार करण्यापूर्वी सुद्धा भागू शकता इथं इथं सर्व 6 गुणिले 3 आणि 17 गुणिले 2 आता इथं 2 आणि 6 2 च्या पाढ्यामध्ये 6 आहे म्हणजे 6 ला आणि 2 ला 2 ने भाग लागतोय 6 ला हे आणि 2 ला जर 2 ने भागलं तर बे 1 बे आणि तर 2 ने भागलं तर बे 3 6 किती आलं 3 3 9 येईल आणि 7 17 1 17 येईल किंवा एखाद्याला असं डायरेक्ट नसलं जमत तर काय करू शकता तुम्ही 6 3 18 करू शकता आणि 17 2 34 करू शकता आता 18 आणि 34 या 2 ने भाग जाणारी संख्या आहे त्यामुळे 18 भागिले 2 आणि 34 भागिले 2 हे संक्षिप्त रूप कसं द्यायचं तुम्ही 5 वेळेस शिकला आहात हे तुम्हाला माहित आहे पुन्हा 18 ला 2 ने भागल्यावर किती आलं 9 आलं आणि 34 ला 2 ने भागल्यावर किती आलं 17 म्हणजे पुन्हा हेच उत्तर आलं म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने केलं तरी बरोबर आहे या पद्धतीने केलं तरी बरोबर आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या व्हिडिओमध्ये अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा ते अभ्यासलं आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा म्हणजे डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स पाहणार आहोत धन्यवाद